प्लीज सबस्क्राईब थँक्यू मुलांना कसे आहात धमाल करताय ना खूप खेळा खूप मजा करा आज आपण बर्ड्स याला मराठीत म्हणतात पक्षी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेऊया तर बर्ड्स म्हणजेच पक्षी यांची वैशिष्ट्ये काय तर त्यांना दोन पंख असतात ते त्या पंखांच्या साह्याने हवेत उंच उडू शकतात त्यांना दोन पायसुद्धा असतात पण ते पाय फक्त जमिनीवर चालण्याकरता मर्यादित स्वरूपात वापरले जातात यांचा जन्म अंड्यातून होतो म्हणून यांना अंडज असंही म्हणतात काही पक्षी मात्र त्यांचं वजन जास्त असल्यामुळे हवेत उडू शकत नाही ते जमिनीवरच चालतात सर्व पक्ष्यांना एक टोकदार अशी चोच असते त्या चोचीच्या साह्याने ते आपलं अन्न म्हणजेच अळ्या किंवा छोटे छोटे कीटक धान्याचे दाणे हे खातात आणि आपलं पोट भरतात ग्रेटर कोकल याला मराठीमध्ये म्हणतात भारद्वाज हा एक भारतात आणि भारताच्या आजूबाजूला आढळणारा मोठ्या आकाराचा पक्षी आहे छोटे छोटे किडे अळ्या कॅटरपिलर्स असं खाऊन तो आपलं पोट भरतो काही वेळा इतर पक्ष्यांची अंडी घरटी आणि फळं सुद्धा खातात ग्रेटर कोकल याला मराठीमध्ये म्हणतात भारद्वाज ग्रेटर कोकल लाज म्हणतात रेड वेंटेड बुलबुल याला मराठी मध्ये म्हणतात बुलबुल हा पक्षी फळ पान आणि मध अशा पदार्थांनी आपलं पोट भरतो याच्या डोक्यावर एक छोटा तुरा असतो त्यामुळे त्याचं तोंड हे चौकोनी आकाराचं दिसतं यामुळे तो लगेच लक्षात येतो याचं शरीर डार्क ब्राऊन व थोडं खवल्या खवल्याचं असतं याचं डोकं मात्र काळ असतं रेड वेंटेड बुलबुल याला मराठीमध्ये म्हणतात बुलबुल बुलबुल क्रेन याला मराठीत म्हणतात बगा किंवा करकोचा याला लांब लांब पाय असतात आणि याची चोचसुद्धा खूप लांब असते या लांब चोचीने तो पाण्यामध्ये फिश पकडतो याच्या पंखांमध्ये खूप शक्ती असते त्यामुळे ते एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी खूप लांबवर उडत जाऊ शकतात असं करताना ते आपलं पूर्ण शरीर म्हणजेच चोच पाय शेपूट एका रांगेत आडवं करतात क्रेन याला मराठीत म्हणतात बगळा किंवा करकोचा क्रेन याला मराठीत म्हणतात बगळा किंवा करकोचा क्रो याला मराठीत म्हणतात कावळा कसा असतो हा कावळा काळा काळा याला एक काळी लांबशी चोच असते हा एक अतिशय हुशार पक्षी आहे याला एकाक्ष असंही म्हणतात कावळा आपल्या बुद्धीचा वापर करून कोडी म्हणजेच पझलसुद्धा सोडवू शकतो हिंदू धर्मामध्ये अंत्यसंस्कारात पिंडाला कावळा शिवला की त्या मेलेल्या माणसाला मुक्ती मिळाली असं म्हणतात क्रो याला मराठीत म्हणतात कावळा मराठीत म्हणतात काव डक काव, काव। याला मराठीत म्हणतात बदक हे पाण्यामध्ये पोहू शकतात कारण यांचे पंख आणि पाय हे वॉटरप्रूफ असतात पाहिले का तुम्ही बदकांना पाण्यामध्ये क्वॅक क्वॅक करत फिरत असताना ते पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आणि इतर कीटक खातात हवे ते दोनशे ते चार हजार फुटापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही उंच उडू शकतात डक याला मराठीत म्हणतात बदक म्हणतात बदक कसा करतो इगल याला मराठीत म्हणतात गरुड हा पक्ष्यांमधला सगळ्यात शक्तिशाली पक्षी सगळ्यात आकाराने मोठा आणि सगळ्यात उंच उडू शकणारा पक्षी हा खूप ताकदवान असतो याची चोच अतिशय धारदार आणि नजर तीक्ष्ण असते दोन मैल एवढ्या लांबच्या अंतरावरूनही तो आपल्या भक्ष्याला व्यवस्थित बघू शकतो उंच झाडांच्या वर टोकाला किंवा डोंगराच्या वर टोकावर हा आपलं घरट बनवतो इगल याला मराठीत म्हणतात गरुड इगलला मराठीत म्हणतात गरुड इमू याला मराठीतसुद्धा इमूच म्हणतात ऑस्ट्रिच किंवा शहामृग यानंतरचा दोन नंबरचा सगळ्यात मोठा आकाराने हा पक्षी आपल्या वजनामुळे हा सुद्धा उडू शकत नाही त्याचं सर्व शरीर हे पिसांनी झाकलेलं असतं आणि गंमत म्हणजे याच्या डोळ्यांवर दोन प्रकारच्या पापण्या असतात एक म्हणजे फडफडण्याकरता आणि दुसरं धुळीपासून रक्षण करण्याकरता इमू याला मराठीत सुद्धा इमूच म्हणतात मराठीत इमोच म्हणतात फाल्कन और हॉक याला मराठी मध्ये म्हणतात बहिरी ससाणा हा एक प्रकारचा शिकारी पक्षी आहे शिकार करताना माणूस यांना आपल्यासोबत बाळगतो अतिशय मजबूत चोच आणि पायाची तीक्ष्ण नख यांचा वापर करून आपल्या भक्ष्याला ते आपल्या तावडीतून सुटू देत नाहीत अरबस्थानामध्ये अरबी लोकांजवळ हा पक्षी जास्त प्रमाणात आढळतो फाल्कन और हॉक याला मराठीमध्ये म्हणतात बहिरी ससाना हॉक याला म्हणतात मराठीत बहिरी ससाणा हॉर्नबिल याला मराठीत म्हणतात धनेश याची चोच छानशी गोलाकार असते आणि त्याच्या साह्याने तो कठीण अशी फळंसुद्धा तोडू शकतो त्यासोबत छोटे छोटे किडे बेडूक असं खाऊनसुद्धा तो आपलं पोट भरतो भारतामध्ये यांच्या एकूण नऊ प्रजाती आहेत त्यातील चार या पश्चिम घाटात आढळतात हॉर्नबिल याला मराठीत म्हणतात धनेश हॉर्नबिलला मराठीत म्हणतात धनेश हमिंग बर्ड याला मराठीमध्ये म्हणतात गुंजन पक्षी हा एकमेव पक्षी आहे ज्याला बॅकवर्ड म्हणजेच पाठीमागे उडता येतं हा एकाच जागी आपल्या पंखांची फडफड करत बराच वेळ राहू शकतो त्याच्या पंखांचा छान आवाज येतो म्हणून याला हमिंग बर्ड म्हणतात असं करत असताना तो आपली लांब चोच वापरून फुलांमधील मकरंद शोषून घेत असतो हमिंग बर्ड याला मराठीमध्ये म्हणतात गुंजन पक्षी म्हणतात कबूतर हे पांढऱ्या रंगाचे असते किंवा करड्या राखाडी रंगाचे सुद्धा असते यांना उडताना दिशेचं ज्ञान असतं त्यामुळे पूर्वीच्या काळापासून संदेश वाहक म्हणून यांचा वापर केला जातो यांच्या पायाला बांधलेली चिठ्ठी ते बरोबर जिथे सांगितलेलं असतं तिथे पोचवून येतात ते दाणे खातात छोटे छोटे किडे खातात आणि गुटुरगु गुटुरगु असा आवाज करत असतात पिजन याला मराठीत म्हणतात कबूतर पिजनला मराठीत म्हणतात कबूतर किंगफिशर याला मराठीत म्हणतात खंड्या हा एक अतिशय देखणा पक्षी आहे याला मोठं डोकं असतं आणि छानशी लांब अशी चोच असते याची शेपूट सुद्धा लांब असते हा पाण्यामध्ये सूर मारून फिश पकडू शकतो याची नजर फार तीक्ष्ण असते याला मराठीत म्हणतात खंड्या किंग फिशर म्हणतात खंड्या रेड काइट याला मराठीत म्हणतात घार ही आकाराने मोठी असते आणि आकाशामध्ये खूप उंच उडू शकते घार छोटे छोटे किडे किंवा उंदीर घुशी सरपटणारे प्राणी यांना पकडून आपलं पोट भरते घार उडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी असं म्हटलं जातं कारण ती आकाशात कितीही उंचावर उडत असली तरी झाडावरच्या घरट्यात आपल्या पिल्लांकडे तिचं बारीक लक्ष असतं आणि कुणी शत्रू घरट्याजवळ यायचा प्रयत्न करू लागला की लगेच ती झेप घेते आणि शत्रूला पिटाळून लावते रेड काइट याला मराठीत म्हणतात घार रेड काइटला मराठीत म्हणतात घार कोयल और ककू याला मराठीत म्हणतात कोकिळ पक्षी नर असेल तर कोकीळ आणि मादी असेल तर कोकिळा वसंत ऋतूमध्ये आंब्याच्या झाडाला मोहर आला की कोकिळ पक्षी छान गायन करतो इथे लक्षात घ्या कोकिळ पक्षी गातो कोकिळा नाही तसे हे आळशी असतात आपलं घरट बनवत नाही आणि कावळ्याच्या घरट्यामध्ये आपली अंडी घालतात कोयल और ककू याला मराठीत म्हणतात कोकिळ पक्षी कोयल और और कोकू मराठीत म्हणतात कोकिळ ब्लॅक ड्रोंगो याला मराठीमध्ये म्हणतात कोतवाल याचा खूप छान असा आकार आणि धीटपणा यामुळे त्याला कोतवाल म्हणतात कोतवाल म्हणजे एक प्रकारचा पोलीस हा छोटे छोटे किडे व अळ्या आणि झाडांवरच्या माश्या खाऊन आपलं पोट भरतो काही प्राण्यांच्या अंगावर असलेले परजीवीसुद्धा तो खातो ब्लॅक ड्रोंगो याला मराठीमध्ये म्हणतात कोतवाल ब्लॅक ड्रोंगोला मराठीत म्हणतात इंडियन मैना याला मराठीमध्ये म्हणतात साळुंकी हा अतिशय सुरेल असा पक्षी आहे माणसाच्या आवाजाची हुबेहूब उब नक्कल करायला त्याला जमते जवळपास शंभर प्रकारचे आवाज तो काढू शकतो आणि आपल्या डोक्यातही साठवून ठेवू शकतो आपण या पक्षाला बोलायलाही शिकवू शकतो आपल्या पिलांचं रक्षण करण्यासाठी हे पक्षी अतिशय जागरूक असतात आणि त्यासाठी ते सर्व प्रकारची काळजी घेतात इंडियन मैना याला मराठीमध्ये म्हणतात साळुंकी इंडियन मैनाला मराठी साळुंकी म्हणतात नाईटिंगल याला मराठीत म्हणतात गाणारा बुलबुल याच्या नावावरूनच लक्षात येतं की हा काय काम करत असेल हा जवळपास एक हजार वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढू शकतो आणि हे काढण्याकरता त्याच्या मेंदूमधील एक भाग जो इतर पक्षांपेक्षा वेगळा असतो तो, तो कारणीभूत असतो बुलबुल पक्षी जमिनीवर किंवा जमिनीपेक्षा थोड्याशा उंचावर आपलं घरटं बनवतो नाइटँगल याला मराठीत म्हणतात गाणारा बुलबुल नाइटलला मराठीत गाणारा बुलबुल म्हणतात ऑस्ट्रिच याला मराठीत म्हणतात शहामरूप हा पक्षी उडू शकत नाही उडता येणाऱ्या पक्ष्यांमध्ये हा सगळ्यात मोठ्या आकाराचा पक्षी याचं अंडसुद्धा खूप मोठं असतं पण हा अतिशय वेगात धावू शकतो एका तासामध्ये सत्तर किलोमीटर एवढ्या वेगाने तो धावू शकतो त्याच्या तावडीतून कुणाचीही सुटका होऊ शकत नाही ऑस्ट्रिच याला मराठीत म्हणतात शहामरूप ऑस्ट्रिचला मराठीत म्हणतात शहामरूप आऊल याला मराठीत म्हणतात घुबड हे निशाचर पक्षी आहेत यांचा चेहरा सपाट असतो आणि डोळे मोठे असतात त्यामुळे ते आपल्याला भीतीदायक वाटतात यांची मान दोनशे सत्तर डिग्रीपर्यंत फिरू शकते मात्र यांना जवळचं दिसत नाही घुबड खाण्याकरता छोटे छोटे किडे किंवा कधीकधी मासे यांचाही वापर करते आऊल याला मराठीत म्हणतात गुबड मराठीत म्हणतात गुबड पॅरेट याला मराठीत म्हणतात पोपट पाहिलाय की नाही पोपट सगळ्यांनी हिरवा हिरवा पोपट आणि त्याची चोच कशी असते ती लाल लाल चोच खूप कडक असते त्या चोचीने तो काय खातो पेरू पेरू फार आवडतो पोपटाला आणि तो कसा बोलतो मिठू मिठू पोपटाला माणसाच्या आवाजाची खूप चांगल्या पद्धतीने नक्कल करता येते पॅरेट याला मराठीत म्हणतात पोपट पॅरेट मराठीत म्हणतात पोपट पिकॉक याला मराठीत म्हणतात मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे आणि याला पक्ष्यांचा राजा असंही म्हटलं जातं याची मादी असते तिला पी हेन म्हणतात तिला मराठीमध्ये म्हणतात लांडोर पावसाच्या दिवसात जेव्हा ढग आकाशात येतात तेव्हा मोराला अतिशय आनंद होतो आणि मादीला आकर्षित करण्याकरता तो आपला रंगीबेरंगी पंखांचा पिसारा फुलवतो हो आणि थुई थुई, थुई नाचतो त्याचं हे नृत्य खूप आकर्षक असतं पिकॉक याला मराठीत म्हणतात मोर पिकॉकला मराठीत मोर म्हणतात पी हेन याला मराठीमध्ये म्हणतात लांडोर मोर तुम्हाला माहिती आहे की नाही तर मोराची मादी म्हणजे लांडोर ही मोरा एवढी देखणी नसते आणि हिला पिसारा सुद्धा नसतो लांडोरीला आपलंसं सा करण्यासाठी पाऊस आला की मोर आपला पिसारा फुलवतो आणि थुई थुई नाचत छान नृत्य करतो पी हेन याला मराठीमध्ये म्हणतात लांडोर पीहेन मराठी लांडोर म्हणतात रुष्ट याला मराठीमध्ये म्हणतात कोंबडा याच्या डोक्यावर लाल रंगाचा छान तुरा असतो याचा आकार कोंबडीपेक्षा मोठा असतो आणि याचे रंगसुद्धा ब्राईट असतात वजन जास्त असल्यामुळे कोंबडा फार उंच उडू शकत नाही रुष्ट याला मराठीमध्ये म्हणतात कोंबडा रुष्ट याला मराठी म्हणतात कोंबडा कु हेन याला मराठीमध्ये म्हणतात कोंबडी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कोंबडी अंडी खाता की नाही कोंबडीची तर ही कोंबडी डायनासोर आणि जंगल फॉल यांचे वंशज आहे एक कोंबडी वर्षाला तीनशेपर्यंत अंडी देऊ शकते या कोंबड्या आपसात बोलू शकतात तसंच त्यांना स्वप्नसुद्धा पडतात आणि तुम्हाला माहिती आहे का त्यांना शंभर चेहरे माणसांचे किंवा प्राण्यांचे लक्षात राहू शकतात हेन याला मराठीमध्ये म्हणतात कोंबडी स्पॅरो याला मराठीत म्हणतात मादी असेल तर चिमणी आणि नर असेल तर चिमणा लहान बाळ असल्यापासून आपण गाणं ऐकत आलो आहे चिवचिव ये दाणा खा पाणी पी आणि भुर्र उडून जा किंवा चिमणीचं घर मेणाचं कावळ्याचं घर शेणाचं या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला चिमणीची फार आधीपासून ओळख झालेली असते चिमणा आणि चिमणी यांच्या पंखांच्या रंगात बदल असतो त्यावरून ते ओळखू येतात ते आपलं घरटं बनवतात त्यात अंडी घालतात आणि पिलांचा जन्म झाल्यावर त्यांची काळजी घेतात स्पॅरो याला मराठीत म्हणतात मादी असेल तर चिमणी आणि नर असेल तर चिमणा ला मराठीत चिमणी किंवा चिमणा म्हणतात चिमणी ग्रीन बी इटर याला मराठीत छोटा राघू किंवा वेडा राघू असं म्हणतात हा एक छान रंगीबेरंगी पक्षी आहे अळ्या किडे आणि माशा खाऊन तो आपलं पोट भरतो हे पक्षी गवताळ प्रदेशात आढळतात दिवसा ते झाडाच्या शेंड्यावर झोपतात आणि रात्री खाली येतात म्हणतात राखू किंवा वेडा राखू पेंग्विन यांना मराठीतही पेंग्विनच म्हणतात हे पक्षी दक्षिण ध्रुवाजवळ अंटार्क्टिका या प्रदेशामध्ये बर्फावर आढळतात ते उडू शकत नाही मात्र ते अतिशय सुंदर पोहू शकतात आपलं अर्ध आयुष्य पाण्यात आणि अर्धायुष्य बर्फावर म्हणजेच जमिनीवर व्यतीत करतात त्यांच्या पोटाचा रंग पांढरा आणि पाठीचा रंग काळा असतो त्यांना चालताना बघणं हे अतिशय सुंदर दृश्य असतं पेंगविन यांना मराठीतही पेंगवीनच म्हणतात पेंगवीन मराठीत पेंगविनच म्हणतात थँक्यू प्लीज सबस्क्राईब